नमस्कार मी प्रणिता पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते या व्हिडिओमध्ये आपण ॲपल प्युरी कशी बनवावी ते पाहणार आहोत त्यासोबतच बाळासाठी ॲपल प्युरी किती महत्त्वाची आहे ते देखील मी या व्हिडिओच्या मध्ये मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ॲपल प्युरी बनवण्यासाठी एक लाल रंगाचा ॲपल स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्या सफरचंदाचे बारीक काप करून घ्यायचे आहेत सुरुवातीला जेव्हा तुम्ही सहा महिन्याच्या बाळाला ॲपल प्युरी जेव्हा स्टार्ट करता त्या सुरुवातीला एक दोन चमचेच बाळाला ॲप्पल प्युरी पाजावी आणि मग हळूहळू त्या ॲपल प्युरीचं प्रमाण हे वाढवावं ॲपल प्युरी हे बाळासाठी इम्युनिटी बूस्टर मानलं जातं ॲपलचा जो मधला बियांचा भाग असतो ते देखील काढून घ्यायचा आहे त्यानंतर ॲपल हे सोलून घ्यायचं आहे ॲपलमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात त्याचबरोबर विटॅमिन ए विटॅमिन सी आणि विटॅमिन देखील भरपूर प्रमाणात आहे त्याचबरोबर पोटॅशियम कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम हे देखील भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे ॲप्पल प्युरी तुम्ही रोज बाळाला देऊ शकता त्यानंतर ॲप्पलचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत ॲप्पल प्युरी तुम्ही बाळाला सहा ते नऊ महिने देऊ शकता साधारण नऊ महिन्यापर्यंत बाळाला दात यायला सुरुवात होतात त्यामुळे तुम्ही नऊ महिन्यापर्यंत बाळाला ॲप्पल प्युरी देऊ शकता त्यानंतर मात्र त्यानंतर मात्र तुम्ही ॲप्पलचे बारीक बारीक फोडी करून बाळाला देऊ शकता आता इथे ते पूर्ण ॲपलचे फोडी करून झाले आहेत त्यानंतर आता हे ॲपल जे आहे ते एका भांड्यामध्ये किंवा टोपामध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही त्यामध्ये सफरचंदाच्या ज्या फोडी आहेत त्या बुडल्या पाहिजेत इतकंच पाणी घाला त्यानंतर ते भांडं गॅसवर ठेवा आणि पाण्याला उकळी येईपर्यंत पाणी गरम करा त्यानंतर त्या भांड्यावर झाकण ठेवा जेणेकरून सफरचंद लवकर शिजतील पाच ते सात मिनिटानंतर झाकण काढून घ्या त्यानंतर चमच्याच्या मदतीने ॲपल शिजले की नाही ते चेक करा जर ॲप्पल मऊ झालं असेल तर गॅस बंद करा आणि भांडं बाजूला उतरवून घ्या ॲप्पल साधारण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये ते पाण्यासकट ॲपल काढून घ्या त्यामधलं पाणी फेकून द्यायचं नाहीये ते तुम्हाला ॲप्पल प्युरीमध्ये ते पाणी वापरायचं आहे साधारण थंड झाल्यानंतर त्या ॲप्पल मिक्सरला लावून घ्या त्याची बारीक पेस्ट करून घ्या आता मिक्सरला ॲप्पलची बारीक प्युरी करून घेतली आहे तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही बघू शकता ही ॲप्पल प्युरी किती स्मूथ दिसते त्याचं टेक्शर तुम्ही बघू शकता आता बरेच जणांना प्रश्न पडत असेल की ॲपल प्युरी आपण स्टोअर करू शकतो का तर तुम्ही करू शकता पण मी सजेस्ट करेन की तुम्ही जास्तीत जास्त बाळाला रोज प्युरी बनवून देत जा अशी स्मूथ प्युरी जर तुम्ही बाळाला भरवला तर बाळ नक्की खाईल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा